सेवेत सामावून घेण्यासाठी अनुकंपाधारकांचे आमरण उपोषण. अनुकंपाधारकांची रोस्टर बिंदू प्रणाली अवलंबून त्यांना तात्काळ सेवेत सामावून पदाचा आकृतिबंध लवकरात लवकर तयार करण्यात यावा. अनुकंपाधारकांचे प्रश्न प्रलंबित ठेवणाऱ्या पालिकेतील आस्थापना विभागातील कर्मचाऱ्यांवर कारवाई करून अनुकंपाधारकांची भरती त्वरित करण्यात यावी. या मागणीसाठी अनुकंपाधारकांनी कालपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. या आमरण उपोषणाला जिल्ह्यातील बरेच उमेदवार उपस्थित होते आणि जोपर्यंत शासनाकडून लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा पवित्रा या उमेदवारांनी घेतला आहे. मी खामगाव नगरपालिकेतून अनुकंप उमेदवार आहे आणि आज रोजी आमचं इथे उपोषण चालू आहे. हे बुलढाणा जिल्ह्यातील 13 नगरपालिकेचं रोस्टर क्लिअर नसल्यामुळे आणि आमच्या जे नियुक्त्या रखडल्या त्यामुळे आम्ही हे आज आमरण उपोषणाचं मार्ग अवलंबला. आणि 3 वर्षापासून 17 जुलै 2019 जो GR आहे त्या GR-नुसार 31 डिसेंबर 2021 आमच्या नियुक्त्या व्हायला पाहिजे होत्या. माझं नाव सुनील रंगनाथ इरतकर आहे. लोणार नगरपरिषदचा उमेदवार आहे मी. वारंवार हे सांगलं जातं आम्हाला की प्रोसेस चालू आहे. रोस्टर मंजूर नसल्यामुळं आमचे पद थांबलेले आहे. त्यामुळे जोपर्यंत रोस्टर मंजूर नाही होत तोपर्यंत नियुक्त्या देण्यात देत नाही. कलेक्टरनं वारंवार आस्थापन विभागाला 11 नगरपरिषदमधील आस्थापन विभागाला लेटर पाठवलं. त्यानंतर त्यांना विचारलं असता ते उडवाउडीचे उत्तर देतात. काम चालू आहे असं एवढंच सांगण्यात येतं. आमच्या फक्त एवढ्याच मागण्या आहे की साहेबांनी रोस्टर मंजूर करून सर्वांच्या नियुक्त्या करण्यात याव्या.